पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी साधणार संवाद देशाची सुरक्षा अभेद्य असून ती अभेद्यच राहील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिवस सांगता समारंभात केला व्यक्त अक्षरधाम हल्ला प्रकरणी यासीन भटला तीन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी थरार उद्योगपती विजय मल्या यानं आपल्या मालमत्तेवर टाच आणू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एस जयपाल रेड्डी यांचं हैदराबाद इथे निधन आणि राज्यात आजही मुंबईसह उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा मुंबईत आज पहाटे इमारतीचं छत कोसळल्यानं एक जण जखमी नमस्कार पावणे नऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून जनतेशी थेट संवाद साधणार आहेत त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद साडे अकरा वाजता आणि पुनःप्रसारण रात्री दहा वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच सर्व वाहिन्यांवरून एकाच वेळी प्रसारित होईल याव्यतिरिक्त आकाशवाणीच्या संकेतस्थळावरून दूरदर्शनच्या युट्यूब वाहिनीवरून लाईव्ह स्क्रीनिंगच्या माध्यमातून थेट हा कार्यक्रम प्रसारित होईल तसंच दूरदर्शनच्या राष्ट्रीय डीडी न्यूज डीडी भारती डीडी इंडिया डीडी उर्दू आणि डीडी किसान या वाहिनींवरून सुद्धा हा कार्यक्रम प्रसारित होईल न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपद्वारेही हा कार्यक्रम थेट ऐकता येणार आहे देशाची सुरक्षा अभेद्य असून ती अभेद्यच राहील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला विसाव्या कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधून तीन दिवस चाललेल्या सांगता समारंभाची सांगता काल नवी दिल्लीत झाली या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते कारगिल युद्धातल्या शहीदांना त्यांनी यावेळी अभिवादन केलं सरकार युद्ध लढत नाही तर संपूर्ण देश युद्ध लढत असतो असं म्हणाले कारगिलचा विजय म्हणजे संकल्प मर्यादा शिस्त आकांक्षा आणि कर्तव्य परायणता यांचा विजय असल्याचं त्यांनी सांगितलं साजा प्रयासों से देश की सुरक्षा अभेद्य है अभेद्य रहेगी जब देश सुरक्षित होगा विकास नई पाएगा आज युद्धाची परिभाषा बदलली आहे छुप्या मार्गानं युद्ध खेळलं जात आहे त्यासाठी सैन्य दलाला आधुनिक बनवण्याच्या दृष्टीनं उपाययोजना केल्या जात असल्याचं म्हणाले आपल्या देशात सैन्याची प्रतिमा रक्षकाची आहे तर जगात भारतीय सैन्याची प्रतिमा मानवता आणि शांतता यांचं संरक्षण करणारी अशी आहे असंही पंतप्रधान यावे म्हणाले देशाला विषाणूजन्य हपिसपासून मुक्त करण्यासाठी एका व्यापक लोकचळवळीची गरज असल्याचं प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आहे ते काल नवी दिल्ली इथं जागतिक हेपेटायटिस दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात बोलत ज्या प्रकारे भारत पोलिओपासून मुक्त झाला त्याच्या धर्तीवर हिपटायटिसपासून विशेषतः हेपेटायटिस बी आणि सी पासून देशाला मुक्त करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं म्हणाले यावेळी या आजाराविषयी जनजागृती करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल डीडी न्यूजला चॅम्पियन्स ऑफ एम्पॅथी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं डीडी न्यूजचे महासंचालक मयंक अगरवाल यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून हा पुरस्कार स्वीकारला यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन देखील उपस्थित होते हेपॅटायटिस मुक्तीसाठी भगीरथ प्रयत्नांची आवश्यकता असल्याचं हे काम कठोर असलं तरी अशक्य नाही जनजागृती आणि सातत्यानं मोहिमा राबवून हे उद्दिष्ट साध्य करता येईल अशी अपेक्षा आरोग्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली we जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी दर बारा टक्क्यावरून पाच टक्क्यांपर्यंत तर इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जरवरील शुल्क अठरा टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे हे नवीन दर एक ऑगस्ट दोन हजार एकोणीसपासून अंमलात येतील जीएसटी परिषदेनं स्थानिक प्रशासनाद्वारे इलेक्ट्रिक बसेस भाड्यानं घेण्यावरील जीएसटी शुल्क माफ केलं आहे वस्तू आणि सेवा कर परिषदेची छत्तीसावी बैठक काल नवी दिल्लीत झाली त्यात हे निर्णय आले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाल्या होत्या गुजरातमधल्या अक्षरधाम मंदिर हल्ला प्रकरणी कथित प्रमुख सूत्रधार यासिन भट याला गुजरातच्या न्यायालयानं तीन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे भट याला जम्मू काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात गुजरातच्या दहशतवाद प्रतिबंधक पथकानं शुक्रवारी अटक केली होती त्यानंतर त्याला ट्रान्झिट रिमांडवर गुजरातला आणण्यात आलं काल त्याला न्यायालयासमोर हजर केल्यावर पोलिसांनी चौदा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयानं ही मागणी फेटाळत त्याला तीन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली चोवीस सप्टे नव्हेंबर दोन हजार दोन रोजी गुजरातमधल्या गांधीनगर इथे असलेल्या अक्षरधाम मंदिराच्या परिसरात दोन दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता त्यात एका एनएसजी कमांडोसह तहतीस जणांचा बळी गेला होता या हल्ल्याचा कट रचण्यामागे भट यानं प्रमुख भूमिका बजावली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे तसंच त्यासाठी एक फोर्टी रायफलीसह शस्त्र आणि दारुगोळा त्यानं पुरवला होता असा त्याच्यावर आरोप आहे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मजार चौदा मध्ये सहा जणांची निर्दोष मुक्तता केली होती त्यापैकी तिघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती सत्ता निरंकुश होऊ नये यासाठी प्रध्यमाने सजग असलं पाहिजे असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी के काल केलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मुंबईत विविध पत्रकारिता पुरस्कारांचं वितरण झालं त्यावेळी बोलत होते संक्रमणावस्थेतही माध्यमांनी आपली मूल्य कायम जपली पाहिजेत बातम्यांद्वारे अफवा पसरवल्यास त्यातून समाजस्वास्थ्य बिघडतं त्यामुळे अशा संक्रमणाच्या काळात मूल्याधिष्ठित पत्रकारिता करून माध्यमांनी विश्वासार्हता जपावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं राष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातल्या पत्रकाराला यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार दिला जाईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली या कार्यक्रमात दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमय ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी प्रदान केला प्रत्येकी एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे बँकांचं नऊ हजार कोटी रुपयांचं कर्ज बुडवण्याचा आरोप असलेला आणि परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या यानं आपल्या आणि आपल्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर टाच आणू नये या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे अनियमिततेचा आरोप असलेल्या किंगफिशर एअरलाईन्स व्यतिरिक्त इतर कोणत्याही मालमत्ता जप्त केल्या जाऊ नयेत असं मल्यायन याचिकेत म्हटलं आहे त्यापूर्वी मल्यायानं ही मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र न्यायालयानं त्याची मागणी फेटाळली होती यावर्षी पाच जानेवारीला विशेष पीएमएलए -e न्यायालयानं मल्यायाला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून जाहीर केलं होतं त्यानंतर त्याच्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे सध्या विजय मल्ल्या इंग्लंडमध्ये असून तिथे त्याच्या प्रत्यार्पणाच्या संदर्भात न्यायालयीन ही सुरू आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेला पाठबळ देण्यासाठी नागपुरात स्वच्छ असोसिएशन या सामाजिक संघटनेतर्फे टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक वस्तूंचं दालन उघडण्यात आलं आहे या दालनाचं उद्घाटन केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रामनाथ सोनावणे यांच्या हस्ते यावेळी पर्यावरण पर्यावरणप्रेमींसह विविध संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते नागपुरात प्रथमच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ आणि आकर्षक वस्तूंचं दालन उघडण्यात आलं आहे त्यामुळे या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचं दिसत आहे या दालनाचं नाव द क्रिएट ऑफ कट असं ठेवण्यात आलं असून या दालनात टाकाऊ वस्तूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या कापडी थैल्या काचेच्या आकर्षक वस्तू पेपरच्या रद्दीपासून विविध आकर्षक ज्वेलरी बास्केट तयार करण्यात आल आहेत टिनाचा ड्रमपासून बसण्याचा सोफा तयार करण्यात आला आहे याशिवाय अनेक टाकाऊ वस्तूंपासून विविध सुंदर आकर्षक वस्तूही या दालनात पाहायला मिळत आह मराठवाड्यातल्या दुष्काळावर शाश्वत उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प हाती घेतला आहे पहिल्या टप्प्यात पिण्याचं पाणी आणि त्यानंतर शेती आणि औद्योगिक वापराचं पाणी या ग्रीडद्वारे मराठवाड्यात पोचवलं जाणार आहे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणेकर यांनी यासंदर्भात ऑस्ट्रेलिया इथं अभ्यास दौरा केला या दौऱ्याविषयी काल त्यांनी माहिती दिली राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेही या दौऱ्यात त्यांच्याबरोबर सहभागी झाले होते दोनशे कोटी रुपयांची ही योजना लवकरच सुरू होणार आहे असं त्यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य सरकार महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे महिलांच्या आर्थिक सामाजिक आणि आरोग्यदायी विकासासाठी प्रज्वला योजना उपयुक्त ठरेल असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्त केलं जळगावमधल्या रावेर इथं महिला गट प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्या बोलत होत्या सरकारच्या महिलांसाठीच्या औद्योगिक धोरणामुळे त्यांना स्वतःचा उद्योगही सुरु करणं सहज शक्य झालं आहे असं त्या म्हणाल्या महिला आयोग हा अडचणीत असलेल्या महिलांसाठी हे हक्काचं माहेरघर आहे त्यामुळे त्या एकट्या नाहीत त्यांच्या एक प्रत्येक अडचणीत साथ द्यायला महिला आयोग तत्पर राहील असंही रहाटकर यावेळी म्हणाल्या गावागावात शौचालय प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना यासारख्या योजनांमुळे समाजामध्ये परिवर्तन घडून आलं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एस जयपाल रेड्डी यांचं आज पहाटे हैदराबाद इथं निधन झालं तत्त्याहत्तर वर्षांचे होते त्यांना न्यूमोनिया झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं जयपाल रेड्डी एकोणीशे चौऱ्याऐंशीपासून राजकारणात सक्रिय होते आणि त्यांनी विविध सरकारांमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली होती इंद्रकुमार गुजराल सरकारच्या काळात ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या सरकारच्या काळात त्यांच्याकडे शहर विकास आणि सांस्कृतिक खात्याची जबाबदारी होती या आघाडीच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांना पुन्हा एकदा शहर विकास मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती त्यानंतर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्रालयाचंही त्यांनी काम पाहिलं होतं जयपाल रेड्डी यांच्या पार्थिवावर उद्या हैदराबाद इथे अंत्यसंस्कार होणार आहे खेलो इंडिया या राष्ट्रीय युवा क्रीडा स्पर्धांचा तिसरा हंगाम पुढच्या वर्षी आसाममध्ये गुवाहाटी इथे रंगणार क्रीडा क्रीडामंत्री किरन रिजिजू यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे अठरा तीस जानेवारी असे तेरा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांमध्ये दहा हजाराहून अधिक क्रीडापटू आणि अधिकारी सहभागी होतील असं त्यांनी सांगितलं पहिली खेलो इंडिया स्पर्धा नवी दिल्ली गेल्या वर्षी तर दुसरी पुण्यात यावर्षी झाली होती इंडोनेशियात सुरू असलेल्या तेविसाव्या प्रेसिडेंट चषक मुष्टीयुद्ध मेरी कोम आणि गौरव बिधुरीसह अकरा मुष्टीयुद्ध्यांनी आपापल्या गटात अंतिम फेरी गाठली आहे महिलांच्या एकावन्न एक किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठताना कोमनं व्हिएतनामच्या खेळाडूला चुरशीच्या लढतीत हरवलं पुरुषांच्या छप्पन्न किलो वजनी गटात गौरव बुधिरीला देखील अंतिम फेरी गाठताना झुंज द्यावी लागली त्याच्या व्यतिरिक्त अंकुश दहिया नीरज स्वामी अनंत चोपडे यांच्यासह आणखी नऊ मुष्टीयुद्ध अंतिम फेरीत दाखल झाले आहेत बँकॉक इथं झालेल्या थायलंड आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या आशिष कुमारनं पंच्याहत्तर किलो गटात काल सुवर्णपदक पटकावलं त्याचं पहिलं आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक होतं काल एकावन्न किलो वजनी गटात निखत झरीन एकोणपन्नास किलो वजनी गटात दीपक सिंग छप्पन्न किलो गटात मोहम्मद हिमाय सुद्दीन आणि एक्क्याऐंशी किलो गटात ब्रिजेश यादव यांना रौप्य पदकावर काल समाधान मानावं लागलं होतं मुंबईत आज पहाटे चार वाजता जे रुग्णालयाजवळच्या एका इमारतीच्या छताचा भाग कोसळला यामुळे एक जण जखमी झाला असल्याचं महापालिकेच्या सूत्रांनी सांगितलं आहे दरम्यान मध्य रेल्वेच्या बदलापूर वांगणी स्थानकादरम्यान पावसाच्या पाण्यामुळे अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसमधल्या सर्व एक हजार पन्नास प्रवाशांची काल सुखरूप सुटका झाली राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या चार पथकांनी आठ बोटींच्या सहाय्या सातशेहून अधिक प्रवाशांना गाडीतून उतरवून सुरक्षित स्थळी हलवलं होतं नौदलाची सात पथकं लष्कराच्या तुकड्या तसंच हवाई दलाची हेलिकॉप्टर्सही या कामी तैनात करण्यात आली होती रत्नागिरी जिल्ह्यातल्या परशुराम घाटात रस्त्यावर मातीचा ढिगारा आल्यामुळे बंद झालेली वाहतूक सोळा तासानंतर आता एकेरी मार्गावरून सुरू झाली आहे उर्वरित मातीचा ढिगारा बाजूला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे सिंधुदुर्ग तसंच रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा जोर ओसरला असून तुरळक सरी पडत आहेत जळगाव जिल्ह्यात हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडले आहेत अकोला जिल्ह्यात दोन दिवसापासून पावसाची संततधार असून खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाल्यामुळे तिथला बळीराजा सुखावला आहे कल्याण उल्हासनगर भिवंडी इथं पावसाचा जोर कमी झाला आहे भिवंडीत कामवारी नदीचं पाणी पात्राच्या बाहेर आल्यामुळे घरांमध्ये पाणी हळूहळू ओसरत आहे नांदेडमध्ये काल रिमझिम पाऊस झाला असून आज सकाळपासून ढगाळ वातावरण कृष्णा खोरे क्षेत्रात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे वारणा आणि कोयना धरणातील पाणी पातळी वाढली आहे पुण्यातील खडकवासला धरणातून दुपारी बारा वाजता पाच हजार छत्तीस क्युस पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यात येणार आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी मार महावितरणनं कल्याण विठ्ठलवाडी बदलापूर टिटवाळा भागातील काही रोहित्र बंद ठेवलेत पावसाचं पाणी ओसरल्यानंतर सुरक्षेचा आढावा घेऊन वीज पुरवठा सुरू करण्यात येईल असं महावितरणतर्फे कळवण्यात आलं आहे दरम्यान कर्नाटकातील अलमट्टी धरण पूर्णपणे भरलं असून असाच पाऊस राहिला तर सांगलीला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कोयना आणि वारणा धरण परिसरात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली असून कोयना धरणात प्रतिसेकंद तीन हजार एकशे नव्याण्णव क्युस तर वारणा धरणात दोन हजार तीनशे अडतीस क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे या पावसामुळे शिराळा तालुक्यातील काखे मांगले मांगले सावर्डे पूल पाण्याखाली गेले असून त्या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे दरम्यान अनुकूल परिस्थितीमुळे मान्सून संपूर्ण राज्यात सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या तीस जुलैपर्यंत कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून आजही मुंबईसह उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मध्य महाराष्ट्रातही पाऊस पडण्याची शक्यता विभागानं व्यक्त केली आहे आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी साधणार संवाद देशाची सुरक्षा अभेद्य असून ती अभेद्यच राहील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिवस सांगता समारंभात केला व्यक्त अक्षरधाम हल्ला प्रकरणी यासीन भटला तीन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी थरार उद्योगपती विजय मल्या यानं आपल्या मालमत्तेवर टाच आणू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एस जयपाल रेड्डी यांचं हैदराबाद इथे निधन आणि राज्यात आजही मुंबईसह उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा मुंबईत आज पहाटे इमारतीचं छत कोसळल्यानं एक जण जखमी अकरा वाजता पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार